पंढरपूर मंगळवेढ्यातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले भगीरथ भालके यांनी दिनांक 7 जुलैला विठ्ठल परिवारातील नेत्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत गोविंद बागेत जाऊन भेट घेतली. यावेळी पवारांनी पंढरपूरमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना विधानसभेला विरोधकांचा उमेदवार कोण राहील, आपल्यासोबत कोण राहील अशी इत्यंभूत माहिती घेतली. त्यावेळी साहेब तुम्ही पाठीवर हात ठेवला तर 4 मतदारसंघातून तुमच्या विचारांचे आमदार निवडून आणू असा शब्द भालकेंसह विठ्ठल परिवारातील नेत्यांनी दिलाय. दरम्यान विठ्ठल परिवाराच्या शिष्टमंडळाला आगामी विधानसभा निवडणुकीत संधी देण्याबाबत शरद पवारांनी सकारात्मकता दाखवल्याची माहिती असून भगीरथ भालके हे BRSला सोडचिठ्ठी देऊन तुतारी फुंकण्याचे संकेत मिळू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढ्यातून भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिला होता. महायुतीकडे आजी माजी आमदार असतानाही शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढ्यातून 40,000 अधिकचं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सध्या वेगवान हालचाली घडत आहेत. त्या अनुषंगानं विठ्ठल परिवारातील नेते शरद पवार यांना जाऊन भेटले. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची माहिती यावेळी विठ्ठल परिवारातील नेत्यांनी शरद पवार यांना गोविंद बागेत जाऊन दिली आहे. यावेळी पवारांनीही लोकसभा निवडणुकीत कुणी कुणी मदत केली, मतदारसंघात काय चित्र राहिलं याबाबत माहिती घेत आगामी विधानसभेचं चित्र कसं राहील, मतदारसंघात विरोधकांचा कोण उमेदवार राहील, लोकांचा कौल, मतदारसंघात कोणते प्रश्न सोडवणं आवश्यक आहे, मतदार लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत आपल्यासोबत राहतील का, या गोष्टींचा कानोसा घेतला आहे.